आक्रमक भूमिका घेऊन खरेदी केंद्राकाही काळ बंद पाडले. एवढेच नव्हे तर व्यापाऱ्यांच्या मालाचेच मोजमाप होत असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. या केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी नाफेड आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून होणारा दुजाभाव पाहून आवाज उठविला. व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी बंद पाडी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर धारेवर धरले. यावेळी शहराचे ठाणेदार यशवंत बावस्कर यांनी आपल्या पथकासह खामगाव रोडवरील केंद्रावर पोहोचून परिस्थिती जाणून घेतली. या केंद्रावर मागील आठवडाभरापासून टोकन देणे बंद आहे. मागून आलेल्या व्यापाऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरू आहे. याशिवाय काटा लवकर करून घेण्याबाबत 200 रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दिनांक 6/2/2017 पासून शेतकऱ्याचा इथं माल आलेला आहे, परंतु 6/2 माल न मोजता 9 तारीख 8 तारीख तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला एक प्रत येऊन आलो आणि एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाफेडच्या म्हणजे याला देऊन आलो, कार्यालयाला एक प्रत देऊन आलो. आम्ही परिस्थिती अशी आहे की व्यापाऱ्यांचा माल मोजला गेला, त्या दिवशी व्यापाऱ्याच्या मालाला कुठल्याच प्रकारची कोणत्याच प्रकारची चालण लावलेली नाही याची सीसीटीव्ही कुठे इथं उपलब्ध आहे. हा एक विषय. दुसरा विषय म्हणजे शेतकऱ्याचा माल टोकन नंबर न देता व्यापाऱ्याला टोकन नंबर दिला जाते, शेतकऱ्याला टोकन नंबर दिला नाही जात, अशा प्रकारचं इथं गैरकारभार सुरू आहे. आजच्या तारखेमध्ये इथं यांना आदेश आलेला आहे की बा 10 च्या नंतर काटा चालू करा. इथं काटा सकाळी 8 वाजतापासून 7 वाजतापासून व्यापाऱ्याचा माल इथं मोजला जाते. व्यापारी शेतकऱ्याच्या नावानं माल इथं मोजते याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण भ्रष्टाचार असं म्हणणं तुमचं? पूर्ण संपूर्ण भ्रष्टाचार.